मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर द्वारा मी भारती सरोदे आपलं स्वागत करीत आहे। नमस्ते मुलांनो, मी तुमची शिक्षिका भारती सरोदे। आज आपण एक नवीन पाठ शिकणार आहोत। नमस्ते मुलांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता चौथीचा अभ्यास करणार आहोत। आज आपण 23वा पाठ माझा अनुभव भाग 2 शिकणार आहोत। ही पहा आपल्या धड्यात दिलेली चित्र। या ठिकाणी दोन वेगळी चित्र आहेत बरं का मुलांनो, त्यांचं तुम्ही नीट निरीक्षण करा आणि सांगा पाहू चित्रात तुम्हाला काय दिसते आहे। पहिल्या चित्रामध्ये या मुलाची आई झोपलेली आहे, ती आजारी आहे, तिला ताप आलेला आहे आणि म्हणूनच तो मुलगा थंड पाण्यामध्ये रुमालाच्या घड्या ठेवून आईच्या कपाळावर या रुमालाच्या घड्या ठेवत आहे। मुलांनो, तुम्ही सुद्धा कधी आजारी पडलात तर आई काय करते? आई थंड पाण्यामध्ये रुमालाच्या घड्या ठेवून त्या रुमालाच्या घड्या तुमच्या कपाळावर ठेवते, त्यामुळे काय होतं? आपला ताप कमी होतो। ताप कमी झाला की आपल्याला बरं वाटतं, हो की नाही? मग तुम्ही सुद्धा घरातील कोणतीही व्यक्ती जर कधी आजारी पडली, ताप आला, तर अशा पद्धतीने थंड पाण्यामध्ये रुमालाच्या घड्या ठेवून त्या रुमालाच्या घड्या कपाळावर ठेवायच्या आहे। आता दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय बरं तुम्हाला? या ठिकाणी त्या मुलाने आईसाठी चहा करून आणलेला आहे। त्या मुलाचे बाबा आता कामावरून घरी परत आले। मुलाने काय केलं? मुलाने आईसाठी चहा करून आणला। आता बाबा काय सांगतायत? तू झोपून राहा, जेवण आम्ही बनवतो। आणि मग आईचा चेहरा बघा किती हसरा दिसतोय बरं। तिला खूप समाधान वाटलं की तिच्या आजारपणामध्ये तिच्या मुलाने तिची काळजी घेतली, कपाळावर पट्ट्या ठेवल्या, डॉक्टरला बोलवलं आणि आता चहा करून आणला। शिवाय त्या मुलाचे बाबा काय करणार आहे? जेवण बनवणार आहे। आणि आईला काय सांगितलंय? आराम करायला सांगितलं आहे। तर तुम्ही सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवा, आजारी माणसाची योग्य काळजी घ्या। मुलांनो, हा पहा आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला धडा। हा धडा आपण वाचणारच आहोत, त्यापूर्वी आपण या धड्यावर आधारित एक छोटासा व्हिडिओ पाहूया आणि त्यानंतर हा धडा आपण वाचूया। शाळा सुटली, मी घरी निघालो। घरी आलो तर आई मला किचन मध्ये दिसली नाही। आई कुठे गेली असेल म्हणून मी तिला शोधण्यासाठी बेडरूम मध्ये निघालो। पहिले तर काय, आई मला झोपलेली दिसली, यावेळी ती अशी कधीच झोपत नाही। मी आईजवळ गेलो आणि विचारले, आई तुला बरं वाटत नाही का? मी आईच्या शेजारी बसलो, आईच्या अंगाला हात लावून पाहिला। आईला खूप ताप आला होता, तिचे अंग तापाने फणफणत होते। मी लगेच किचन कडे निघालो। मी किचन मध्ये गेलो, थंड पाणी घेतले, स्वच्छ रुमाल घेतला, तो थंड पाण्यात बुडवला। मी आईच्या कपाळावर थंड पाण्यात बुडवलेल्या रुमालाच्या घड्या ठेवू लागलो। काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला। मग मी डॉक्टरांकडे गेलो, त्यांना घेऊन घरी आलो। डॉक्टरांनी आईला तपासले, औषधे लिहून दिली। मग मी आईला चहा करून देण्यासाठी किचनमध्ये निघालो। मग मी आईला चहा करून दिला। चहा घेतल्यावर थोड्या वेळाने आईला झोप लागली। मग मी घर आवरले, घर स्वच्छ झाडून घेतले। तेवढ्यात बाबा आले, त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली, आईला दिली।
आता आईला थोडे बरे वाटू लागले. आई उठून बसली. तू उठू नकोस, आराम कर, जेवणाचं मी बघतो. बाबांचे हे बोलणे ऐकून आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला. आता मी आणि मामा किचनमध्ये निघालो जेवण बनवायला. शाळा सुटली, मी घरी आलो. इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली. या वेळी ती अशी कधी झोपत नाही. मी आईजवळ गेलो. आई, तुला बरं वाटत नाही का? असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो. आईच्या अंगाला हात लावून पाहिला. आईला खूप ताप आला होता. तिचे अंग तापाने फणफणत होते. मी लगेच थंड पाणी घेतले, स्वच्छ रुमाल घेतला, तो थंड पाण्यात बुडवला. मी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवू लागलो. काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला. मी डॉक्टरांकडे गेलो, त्यांना घरी घेऊन आलो. डॉक्टरांनी आईला तपासले, औषधे लिहून दिली. मी आईला चहा करून दिला. थोड्या वेळाने आईला झोप लागली. मी घर आवरले, घर स्वच्छ झाडून घेतले. तेवढ्यात बाबा आले. त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली, आईला दिली. आता आईला थोडे बरे वाटू लागले. आई उठून बसली. बाबा म्हणाले, तू उठू नकोस, आराम कर, जेवणाचं मी बघतो. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला. बघा मुलांनो, हा छोटा तुमच्या एवढा मुलगा शाळा सुटल्यानंतर घरी आला. तुम्ही सुद्धा घरी जाता तेव्हा पहिलं कोणाला शोधता बरं? तुम्ही तुमच्या आईला शोधता. आणि या मुलाची आई कुठे होती? तर त्याची आई झोपलेली होती. त्याची आई यावेळी कधीच झोपत नव्हती. मग तो आईजवळ गेला आणि त्याने आईला विचारलं, आई तुला बरं वाटत नाही का? आणि त्याने नुसतं विचारलं का? नाही, तर त्याने काय केलं? तो आईच्या शेजारी बसला. त्याने आईच्या अंगाला हात लावून पाहिलं. तर काय, आईला खूप ताप आला होता. तिचे अंग तापाने फणफणत होते. अंग तापाने फणफणणे म्हणजे काय? तापामुळे अंग खूप गरम होणे. तुम्हालाही येतो की नाही कधीतरी ताप? आणि मग कसं लागतं तुमचं अंग? अगदी गरम. तसं आईचं अंग सुद्धा तापामुळे खूप गरम झालेलं होत. बरं, आईला ताप आलेला पाहिल्यानंतर त्या मुलाने काय केलं? लगेच त्याने थंड पाणी घेतले आणि स्वच्छ रुमाल घेतला. त्याने तो रुमाल थंड पाण्यात बुडवला आणि मग काय केलं? आईच्या कपाळावर त्या थंड पाण्याच्या रुमालाच्या घड्या ठेवल्या. तुम्हाला सुद्धा ताप आला की आई अशीच करते की नाही, रुमालाच्या घड्या ठेवते की नाही तुमच्या कपाळावर? मग काय होतं रे मुलांनो, अशा थंड पाण्याच्या रुमालाच्या घड्या आपण कपाळावर ठेवल्या की आपला ताप कमी होतो, ताप निघून जातो. मग या मुलाच्या आईचा ताप सुद्धा थोडासा कमी झाला. मग नंतर तो मुलगा डॉक्टरकडे गेला. बघा हा किती हुशार मुलगा आहे, त्याला डॉक्टरचं दवाखाना कुठे आहे ते माहित होत. तो डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांना सांगितलं आईला बरं नाहीये. आणि मग तो डॉक्टरांना घेऊन घरी आला. डॉक्टर घरी आले, डॉक्टरांनी आईला तपासले.
औषध लिहून दिली, मग डॉक्टर निघून गेले. त्यानंतर मुलाने काय केलं? मुलाने आईसाठी चहा केला. तुम्हाला येतो करे चहा करता? चहा करायला शिकलात का तुम्ही? नसाल शिकला तर शिकून घ्या. आई जेव्हा चहा करत असते तेव्हा आई चहा कसा करते, त्यामध्ये कोणकोणते पदार्थ घालते याचे नीट निरीक्षण करा. नंतर आई घरात असतानाच तिच्या समोर चहा करायला शिका. आई तुम्हाला नक्की शिकवेल. तर या मुलाने सुद्धा त्याला चहा करता येत असल्यामुळे आपल्या आजारी आईला त्याने चहा करून दिला. चहा पिल्यानंतर थोड्या वेळाने आईला झोप लागली. झोप लागल्यावर हा मुलगा गेला का खेळायला? नाही, तर त्याने काय केलं? घर आवरलं. कारण आई आजारी असल्यामुळे तिला घर आवरायला जमलं नाही, ती झोपून होती. म्हणून या मुलाने काय केलं? घर आवरलं, घर स्वच्छ झाडून घेतले. तुम्ही सुद्धा आई जेव्हा आजारी असेल तेव्हा आईला तुम्ही अशीच मदत करता की नाही? तसं या मुलाने सुद्धा घर आवरलं, घर स्वच्छ झाडून घेतलं. त्याची ही काम होईपर्यंत त्याचे बाबा आले. मग त्याने डॉक्टरांनी दिलेली जी औषधाची चिठ्ठी होती ती बाबांना दाखवली. मग बाबांनी काय केलं? मेडिकल मध्ये जाऊन डॉक्टरांनी दिलेली औषध आणली. ती औषध आईला दिली. औषध घेतल्यानंतर आईला थोडे बरे वाटू लागले. बरे वाटू लागल्याबरोबरच ती उठून बसली. तेव्हा ती कशासाठी उठून बसली? तिला असं वाटलं, आता मला स्वयंपाक करायचा, मला घरातली कामं करायची. कोण करणार घरातली कामं? कोण करणार स्वयंपाक? म्हणून ती उठून बसली. तर बाबा काय म्हणाले तिला? तू उठू नकोस, आराम कर, जेवणाचं मी बघतो. म्हणजे मुलाने घरातली कामं केली, आईला चहा करून दिला आणि आता बाबा काय करणार होते? जेवण बनवणार होते. त्यामुळे आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. कारण आता तिला आराम करायला मिळणार होता, तिला बरं नव्हतं, तिला आराम करण्याची गरज होती. आणि बाबांनी जेवण तयार करायचं ठरवल्याने तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. समाधान म्हणजे आनंद. आणि मग आईचा आनंदी चेहरा पाहून त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांनाही, म्हणजेच आम्हालाही असं त्या ठिकाणी म्हटलंय बघा, त्या दोघांना सुद्धा खूप आनंद झाला. मुलांनो, या पाठामध्ये आलेले काही जोड शब्द आपण आता वाचूया. तिच्या, आईच्या, स्वच्छ, पाण्यात, रुमालाच्या, घड्या, डॉक्टरांच्या, थोड्या, तेवढ्यात, चेहऱ्यावर. चला तर आपण हे सर्व शब्द पुन्हा एकदा वाचूया आणि त्यातले जोड अक्षर कोणते आहेत ते सुद्धा पाहूया. माझ्या मागून तुम्हीही वाचा. ह बोला, तिच्या, आईच्या, स्वच्छ, पाण्यात, रुमालाच्या, घड्या, डॉक्टरांच्या, थोड्या, तेवढ्यात, चेहऱ्यावर. आता आपण या धड्याखाली असलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहूया. प्रश्न पहिला, कोण ते लिहा. अ, तापाने फणफणणारी. आ, आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवणारा. ई, औषधे आणणारे. ई, आईला तपासणारे. चला तर मुलांनो, आपण या प्रश्नांची उत्तरं सांगूया आणि लिहूया. सांगा बघू, तापाने फणफणणारी कोण? अगदी बरोबर, कोण? आई. आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवणारा कोण?
मी म्हणजेच कोण? त्या आईचा मुलगा. औषध आणणारे, कोणी औषध आणली? बाबांनी. आईला तपासणारे, आईला कोणी तपासलं? डॉक्टरांनी. प्रश्न दुसरा, तुम्ही घरी कोण कोणत्या कामात मदत करता यावर गटात चर्चा करा. सांगा बघू मुलांनो, तुम्ही घरी कोणकोणती कामे करता? एक एक सांगा बघू, प्रत्येकाने एक एक काम सांगा. मी घरी आईला भाजी साफ करण्यात मदत करतो, सुकलेल्या कपड्यांच्या घड्या घालतो, घर झाडून घेतो, स्वतःची कप कशी धुतो, दुकानातून वस्तू आणून देतो, कधी कधी पाणी भरतो, भांडी जागेवर लावतो, पसारा आवरण्यास मदत करतो. आणखीनही बरीच छोटी छोटी कामं घरामध्ये असतात, ती तुम्ही नक्कीच करून आईला मदत करू शकता. प्रश्न तिसरा, खालील शब्द वाचा. एक, अनेक. घडी, घड्या. औषध, औषधे. चेहरा, चेहरे. एक, अनेक. रुमाल, रुमाल. चहा, चहा. शाळा, शाळा. एक, अनेक. घर, घरे. शेजारी, शेजारी. मी, आम्ही. बघा मुलांनो, या ठिकाणी एखादी गोष्ट, एखादी वस्तू एक असेल तर त्याच शब्द कसे असतात, आणि जर त्याच वस्तू अनेक असतील तर त्याचे शब्द कसे लिहिले जातात ते या ठिकाणी आपण पाहिलं. याला एक वचन आणि अनेक वचन असे म्हणतात. पहा, ऐका, समजून घ्या, म्हणा व वाचा. म्हण तो, म्हणत मध्ये म्ह कसा तयार झाला? अर्धा म आणि त्यात मिळवला ह, तयार काय झाला? म. शब्द काय आहे? म्हण तो. तिच्या, तिच्या या शब्दामध्ये चा, चा हा शब्द कसा तयार झाला? सो अर्धा, त्यामध्ये मिळवला य, त्याला दिला आना. काय तयार झाला शब्द? च्या, तिच्या. त्याच्यापासून शब्द काय तयार झालाय? तिच्या. स्वच्छ. बघा आता या ठिकाणी दोन जोडाक्षरी शब्द दिसत आहेत, स्व छ. आता स्व आणि छ हे जे जोड अक्षर आहे ते कसं तयार झालेलं आहे? स अर्धा, त्यामध्ये मिळवला व, झाला तयार स्व. स अर्धा, त्यामध्ये मिळवला छ, झाला छ. स्वच्छ, कोणता शब्द तयार झाला? स्वच्छ. पुढचा शब्द पहा, घड्या. यातला जोड अक्षर ड्या, ड्या अक्षर कसं तयार झालं? ड, त्यामध्ये मिळवला अर्धा य आणि त्याला दिला काना. कोणता अक्षर तयार झालं? ड्या. आपल्या पाठात आलेला शब्द कोणता? घड्या. डॉक्टरांकडे ट, ट. को अर्धा, त्यामध्ये मिळवला ट, काय झालं? खट. डॉक्टरांकडे. त्यांना, त्यान. तो अर्धा, त्यामध्ये मिळवला य, त्याला दिला काना आणि वरती अनुस्वार, झाला त्या. त्यांना. तेवढ्यात, ढ्या. ढ, त्याला जोडला अर्धा य आणि त्याला दिला काना, काय झालं तयार? ढ्या. तेवढ्यात.
चेहऱ्यावर र्या र अर्धा अशा पद्धतीने तो आडव्या रेषेने जोडलेला अर्धा र आहे, त्याला जोडला य आणि त्याला दिला आहे काना. काय शब्द तयार झाला? चेहऱ्यावर. चला तर आपण असेच काही जोड अक्षर असणारे शब्द आणखीनही वाचूया. म्हणजे, म्हणून, म्हणाला. तिच्याकडे, आमच्या, पुढच्या. कच्छ, स्वयं, अस्वच्छ. पुड्या, नाड्या, रड्या. रेक्टर, सेक्टर, ऍक्टर. आत्या, तात्या, त्यामुळे. ओढ्यात, पुढ्यात, लोंढ्यात. पोहऱ्यात, झऱ्यात, वाऱ्यात. बघा, या ठिकाणी आपल्याला काही वेगळे असे शब्द दिलेले आहे. थोडा, थोडासा. काय केलं आहे? थोडा या शब्दाच्या पुढे सा लावून थोडासा हा शब्द तयार झालेला आहे. थोडा, थोडासा यासारखे खालील शब्द लिहा. अ लहान, आ छान, ई काही, ई नाही, ऊ बारीक, ऊ अल्प. चला तर आपण या शब्दांच्या पुढे सा हे अक्षर लावून ते शब्द पुन्हा लिहूया. अ लहान, लहानसा. आ छान, छानसा. ई काही, काहीसा. ई नाही, नाहीसा. उ बारीक, बारीकसा. उ अल्प, अल्पसा. तर असेच काही शब्द तुम्ही सुद्धा शोधा आणि मला सांगा. प्रश्न चौथा. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ आई का झोपली होती? उत्तर. आईला खूप ताप आल्याने आई झोपली होती. ब प्रश्न. आईचा ताप कमी व्हावा म्हणून मुलाने काय केले? उत्तर. आईचा ताप कमी व्हावा म्हणून मुलाने आईच्या कपाळावर थंड पाण्यात बुडविलेल्या रुमालाच्या घड्या ठेवल्या. प्रश्न क. आई आजारी असल्याने मुलाने कोणती कामे केली? उत्तर. आई आजारी असल्याने मुलाने डॉक्टरांना घरी आणले, आईला चहा करून दिला, घर आवरले, घर स्वच्छ झाडून घेतले. द प्रश्न. आईच्या चेहऱ्यावर समाधान केव्हा दिसले? उत्तर. तू उठू नकोस, आराम कर, जेवणाचं मी बघतो, असे बाबा म्हणाले तेव्हा आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. प्रश्न पाचवा. असे कोण कोणाला म्हणाले ते लिहा. अ तुला बरे वाटत नाही का? उत्तर. मुलगा आईला म्हणाला. ब प्रश्न. तू उठू नकोस, आराम कर, जेवणाचं मी बघतो. उत्तर. बाबा आईला म्हणाले. प्रश्न सहावा. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. एक थंड
विरुद्ध अर्थाचा शब्द गरम, दोन थोडासा विरुद्ध अर्थाचा शब्द जास्त, तीन स्वच्छ विरुद्ध अर्थाचा शब्द अस्वच्छ, चार समाधान विरुद्ध अर्थाचा शब्द असमाधान, पाच आनंदी विरुद्ध अर्थाचा शब्द दुःखी। स्वाध्याय माझा अनुभव भाग दोन यावर आधारित हा छोटासा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत पूर्ण करा आणि तुमच्या क्लास टीचरला दाखवा। प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा। एक, आईला खूप डॅश आला होता। दोन, मी लगेच डॅश पाणी घेतले। तीन, आईच्या डॅश रुमालाच्या घड्याळात ठेवू लागलो। चार, आईचा ताप थोडासा डॅश झाला। पाच, आईच्या चेहऱ्यावर डॅश दिसले। मुलांनो, आज आपण 23वा पाठ माझा अनुभव भाग दोन शिकलो। या पाठात आपण शिकलो की घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्याची काळजी आपण कशी घ्यावी आणि घर कामात मदत करून आजारी माणसाला आपण आराम देऊ शकतो, हो की नाही? तुम्ही सुद्धा तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर अशीच त्यांची छान काळजी घ्या। मुलांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल वर पाहिला असेल। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशा प्रकारचे चिन्ह दिसेल, ह्या चिन्हाला तुम्ही क्लिक करायचं आहे। या चिन्हाला क्लिक करताच तुमच्या समोर डिस्क्रिप्शन बॉक्स उघडेल। या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुमची इयत्ता, विषय, घटक, शिक्षिकेचं नाव आणि जो व्हिडिओ तुम्ही पाहिला त्या व्हिडिओवर आधारित एक स्वाध्याय दिसेल आणि हो त्या खाली एक लिंक तुम्हाला दिसेल। या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म उघडेल। या गुगल फॉर्म मध्ये काही क्षणातच तुम्ही व्हिडिओ बद्दलची माहिती भरू शकाल। अशा प्रकारचा सर्वे किंवा फीडबॅक फॉर्म तुमच्या समोर उघडेल, त्याला क्लिक करून तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे आणि हो शेवटी हे जे सबमिटचे बटन आहे हे क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे। या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म जरूर भरायचा आहे। पुढच्या वेळी आपल्या इयत्तेचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे थंबनेल लक्षात ठेवायचं आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तो तुम्ही लाईक केला असेल, शेअर केला असेल आणि सबस्क्राईब सुद्धा केला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील। माझा हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल, लाईक आणि शेअर केल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद।